मृदेचे प्रकार अभ्यासणार आहोत. मृदेच्या प्रकारामध्ये एकूण 5 प्रकारची मृदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो जाडी भरडी मृदा, दुसरा प्रकार जो आहे काळी मृदा, तिसरा प्रकार जो आहे तो जांभी मृदा, चौथ्या प्रकारची मृदा आहे ती गाळाची मृदा, आणि पाचवा जो प्रकार आहे तो पिवळसर तपकिरी मृदा. अशा 5 प्रकारच्या मृदा आपल्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जाडी भरडी मृदा ही कोठे आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया. पठाराचा भाग जो आहे पठाराच्या भागावर पश्चिम भागामध्ये आपल्याला ही जाडी भरडी मृदा आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ या ठिकाणी अजिंठा आहे, बालाघाट आहे, महादेवचा डोंगर आहे, या भागामध्ये आपल्याला ही जाडी भरडी मृदा आपल्याला दिसून येते. या मृदेचा अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येतं की या मृदेमध्ये ह्युमसचं जे प्रमाण आहे ते अगदी नगण्य असतं. दुसरा जो प्रकार आहे तो काळी मृदा, तिला जर रेगुर मृदा किंवा काळी कापसाची मृदा असंही म्हटलं जातं. आणि ही जी मृदा आहे ती मध्यम पाऊस आणि ज्या प्रदेशात मध्यम पाऊस पडतो अशा दख्खनचा पठार जो आहे त्याचा दख्खनच्या पठारावर ही मृदा आपल्याला दिसून येते. याच्यामध्येही त्याचे दोन भाग पडतात, पश्चिम भाग आणि पश्चिम भाग हा जो आहे तो अति काळी जमीन असणारा भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे त्यामध्ये थोडासा मध्यम प्रकारचा पाऊस पडतो. त्या ठिकाणची जी आहे ती मध्यम काळी जमीन अशा प्रकारची ही जी जमीन आहे तिला काळी मृदा असं म्हटलं जातं. आणि या काळ्या मृदेचा अभ्यास करताना आपल्याला या मृदेचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की या मृदेमध्ये जैविक घटकांचं जे प्रमाण आहे ते कमी प्रमाणावर दिसून आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरी जी प्रकार आहे तो जांभी मृदा. आता ही जी जांभी मृदा आहे ती पश्चिम सह्याद्रीचा भाग जो आहे त्याचा सह्याद्रीच्या पश्चिमेला कोकण किनारपट्टीवर या ठिकाणी ही जमीन आपल्याला दिसून येते. पूर्व विदर्भाचा भाग जो आहे त्याही ठिकाणी आपल्याला ही जमीन मोठ्या प्रमाणावर दिसून येते. जांभी मृदा जी आहे ती अति पाऊस आणि खडकाचे या पावसामुळे होतं काय की विदारण होतं. खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खडकाचं विदारण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे हे खडक उघडे पडतात आणि हे उघडे पडल्यानंतर या खडकामध्ये असणारं जे लोहाचं प्रमाण आहे त्या लोहाच्या प्रमाणाचं हवामानाशी किंवा वातावरणाशी संयोग होतो आणि संयोग ओला झाल्यामुळे या ठिकाणी जांभी मृदा ही मृदा तयार होत असते. यानंतरची जी दुसरी चौथी मृदा पाहणार आहोत आपण ती म्हणजे गाळाची मृदा. आता गाळाची मृदा जी आहे तिलाच किनारपट्टीची मृदा किनार म्हणजे नदी किनारावर ही या ठिकाणी तयार होणारी मृदा आहे म्हणून हिला गाळाची मृदा असं म्हणतात. आता ज्या बऱ्याचशा नद्या ज्या आहेत त्या कमी लांबीच्या असतात पण अगदी वेगाने वाहणाऱ्या ज्या नद्या असतात त्या ठिकाणी त्या सोबत गाळ घेऊन येतात आणि हा जो गाळ आहे तो या नदीच्या मुखाजवळ जमा होतो आणि तिथली जी मृदा असते तिला गाळाची मृदा असं म्हणतात. आणि ही जी मृदा आहे ती धरमतर पनवेल या प्रदेशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यानंतरची जी शेवटची मृदा आहे आपली ती पिवळसर तपकिरी मृदा, ही जी आहे ती अतिरिक्त पावसाचा जो प्रदेश आहे म्हणजे खूप कमी पाऊस त्या ठिकाणी पडतो त्या प्रदेशामध्ये ही जी आहे ती तपकिरी मृदा आपल्याला दिसून येते. पिवळसर तपकिरी या ठिकाणची जी मृदा आहे ती सुपीक नसते म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगले पीक या ठिकाणी येत नाहीत. जसे की काळ्या जमिनीमध्ये रेगूर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न येतं तसं उत्पन्न या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. हा या मृदेचा जर भाग आपण पाहिला तर जवळपास चंद्रपूर वगैरे जो आहे विदर्भामध्ये असणारा तिकडचा त्या ठिकाणी भंडाऱ्याचा पूर्व भाग या ठिकाणी ही पिवळसर तपकिरी मृदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तर या ठिकाणी मृदा निर्मितीमध्ये महत्त्वाचा जर आपण विशेष भाग असा पाहिला तर खडक आणि हवामानाची स्थिती या दोन घटकांवर या ठिकाणी मृदेचे जे प्रकार आहेत ते निर्माण होत असतात आणि त्या मृदेचे झालेले जे वेगवेगळे प्रकार आहेत हवामानानुसार आणि खडकानुसार म्हणजे त्या ठिकाणी असणारी उष्णता त्या ठिकाणी असणारं दमट वातावरण किंवा खूप मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस आणि त्या ठिकाणी असणाऱ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे खडक या खडकांवरून या ठिकाणी 5 प्रकारच्या या ठिकाणी मृदेचे प्रकार आपण झाल्याचे दिसून येतात. प्रामुख्याने त्याचे पाठीभागांचे आपण नाव थोडक्यात पाहूया. जाडी भरडी मृदा, दुसरा प्रकार आहे काळी मृदा, तिसरा प्रकार आहे जांभी मृदा, चौथ्या प्रकारची मृदा आहे गाळाची मृदा आणि शेवटचा पाचवा प्रकार जो आहे ती पिवळसर तपकिरी मृदा. अशा 5 प्रकारच्या मृदा आपण या ठिकाणी अभ्यासले थांबूया.